नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। पनवेल परिसरात नैना विरोधाची आग धगधगत आहे, त्या संदर्भात आज भव्य अशा शेतकरी मेळाव्याचे आयोजन नवीन पनवेल येथील स्वप्ननगरी येथे करण्यात आले होते। अशा या मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी, विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील, पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, सुरेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, पनवेल तालुका अध्यक्ष राजेश केनी, प्रज्योती म्हात्रे, अनुराधा ठोकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग, सरपंच अनिल ढवळे उपस्थित होते। नैना म्हणजे बिल्डरांचा विकास, मात्र शेतकऱ्यांना भकास आहे, त्यामुळे यावेळी नैना विरोधात आपण एकत्र लढलो तर नक्कीच यश मिळेल, असे आमदार जयंत पाटील यांनी या प्रसंगी सांगितले। डेव्हलप करू, तिथे डेव्हलपला जायचं काम आम्ही करू, त्याच्यावर नियंत्रण शिडकून ठेवावं। रस्त्यासाठी आणि याच्यासाठी लागलेला डेव्हलपमेंटच्या जसा पिंपरी चिंचवड पुणे मुंबईमध्ये घेतात तसा आमच्याकडनं घ्यावा। आणि हा जो शिडको धंदा करते आणि शिडकोचे अधिकारी लाखो रुपये करोड रुपये त्यांच्या निवासासाठी येण्यासाठी उडवत आहेत, ते थांबले पाहिजे। आमची भूमिका आहे नाही ना ही, आज आम्ही येतोय, आम्ही राजू शेट्टीला या ठिकाणी खास तेवढ्यासाठी बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी संघटनेचे लोक, विविध शेतकरी आघाडी करणारे सगळे नेते आम्ही या ठिकाणी संघटित करणार आहोत। आणि शेवटी येत्या दोन महिन्यामध्ये याच्यामध्ये कुठलाही सरकारने निर्णय घेतला नाही, सरकार दुप्पट्टी धोरण करतात। शिडकोच्या खुर्चीवर बसलं की नेते वेगळे बोलतात, खाली पडल्यानंतर वेगळे बोलतात। आणि याबाबत एक स्पष्टीकरण चांगलं केलेलं आहे राजू शेट्टीनी, त्यांनी बघितलेलं आहे त्यांच्या कारकिर्दीत डीबी पाटलांचं काम। डीबी पाटलांच्या नावाला आमचा विरोध नाही। शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि त्यांच्या विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी त्यांच्या सोबत असेन असे सांगत दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला लागलं तर आम्हाला आनंदच आहे, आमचा त्या नावाला नकार नाही, असे खासदार राजू शेट्टी यांनी या प्रसंगी सांगितले। नैनाच्या माध्यमातून सरकारनं खरं तर शेतकऱ्यांना दिशा दाखवली आहे आणि प्रत्यक्षामध्ये त्याचे नियमावली आणि एकूणच त्याचं धोरण बघितलं तर हे शेतकरी विरोधी आहे ते स्पष्ट झालेलं आहे। विकासाला आमचा विरोध नाही, पण भूमिपुत्रांची थडगी बांधून जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर त्याला आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही ते चालून देणार नाही। ही ठाम भूमिका इथल्या नागरिकांची आहे आणि ही फक्त इथल्याच नागरिकांची नाही तर समस्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे। आणि म्हणून या आंदोलनामध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। इथल्या भूमिपुत्रांची मागणी आहे की दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली एक मोठा लढा या भागामध्ये झालेला होता आणि त्याची कृतज्ञता म्हणून त्यांचं नाव कायमस्वरूपी राहावी म्हणून या ठिकाणी विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी इथल्या सर्वसामान्य लोकांची भूमिका आहे, मागणी आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे। अर्थात हा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे। काही स्थानिक नेत्यांनाच नैना हवी आहे आणि म्हणून ते असे प्रयत्न करू पाहत आहेत, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पनवेल तालुका अध्यक्ष राजेश केनी यांनी या प्रसंगी सांगितले। परंतु आता राजू शेट्टी, जयंत पाटील हे या नैना विरोधी लढ्यात सहभागी झाले आहेत, त्यामुळे नैना नक्कीच रद्द होईल, असेही राजेश केनी यांनी यावेळी सांगितले। की आमचा जो लढा आहे 8 वर्षापासून जरी सुरू असला पण इथून जर आपण पुढे बघितलं तर हा तीव्र आंदोलन होणार आहे, यामध्ये शंका बाळगायचं कारण नाही। फक्त आंदोलन नाही तर न्यायालयीन मार्गाने सुद्धा आम्ही वेगळा प्रयत्न करायला मागतोय। आज जयंत भाई या ठिकाणी आलेले होते, राजू शेट्टी साहेब आलेले होते, या आंदोलनाचं जे वेटेज होतं, एक वजन होतं, ते वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचलेलं आहे। शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत ह्या येथील लोकल नेत्यांना नाही तर खऱ्या अर्थानं विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि गरज लागली तर मोदींपर्यंत तरी पोहोचल्या पाहिजेत, त्या दृष्टीनं ही मंडळी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहेत। साधारणतः प्रत्येक गावामध्ये आम्ही 2-3 वेळा बैठका घेऊन 8 वर्ष त्या पद्धतीनं जनजागृती केलेली होती, पण काही स्थानिक पुढारी जे आहेत त्यांना नैना हवी आहे। स्थानिक पुढाऱ्यांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल होत होती कालपर्यंत, त्यांना नैना हवी होती,
ती कशासाठी हवी होती, कॉन्ट्रॅक्टसाठी हवी होती, त्यांच्या कामकाजासाठी हवी होती, मात्र जनतेचे यासाठी काय हाल होणार आहेत, जनतेचं काय नुकसान होणार आहे हे त्यांना कळत नव्हतं की कळून सुद्धा वेगळ्या पद्धतीनं वागत होतं, याचा शोध निश्चितपणानं पत्रकारांनी घेतला पाहिजे. सुरुवातीलाच मी या ठिकाणी नमूद करायला मागेन की आमचा जो लढा आहे 8 वर्षापासून जरी सुरू असला पण इथून जर आपण पुढे बघितलं तर हा तीव्र आंदोलन होणार आहे यामध्ये शंका बाळगायचं कारण नाही. फक्त आंदोलन नाही तर न्यायालयीन मार्गाने सुद्धा आम्ही वेगळा प्रयत्न करायला मागतोय. आज जयंत भाई या ठिकाणी आलेले होते, राजू शेट्टी साहेब आलेले होते, या आंदोलनाचं जे वेटेज होतं, एक वजन होतं, ते वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचलेलं आहे. शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत ह्या येथील लोकल नेत्यांना नाही तर खऱ्या अर्थानं विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि गरज लागली तर मोदींपर्यंत तरी पोहोचल्या पाहिजेत, त्या दृष्टीनं ही मंडळी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामन सौरभ जाधवसह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनी करिता.